आई साहेब, लिटल जाऊ बहिणी ना जेवणाचा एवढा मोठा डबा भरून खोलीत नेलाय. मी हटकलं पण तिला, खडसावून विचारलं. मला म्हणते विकताल जाऊ बाई, अशा स्पेशल कंडिशन मध्ये ना रात्रीची जास्त भूक लागते. एवढी खादाडी काय अजबच आजार आहे म्हणायचं मग. आई साहेब, कोणाला माहित आजार आहे कि लिटल जाऊ बाई पोटशी राहिली. ते भान ठेवून बोलायचं माहित. उगा काही बरळायचं नाही, माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या युवराजवर, कळलं? असं काही करायचं तो मनात सुद्धा आणणार नाही. खाटवाडीच्या पोरीच काय चाललंय ते मात्र बघायला पाहिजे. आनंदाची बातमी काय? काय झालं? इलेक्शन फंडाचं काम झालंय. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. आणि ऐका ना, अहो मी मुंडाम उशीर नव्हता केला. अहो बिकटॉल जाऊ बाई भेटल्या मला मध्ये. आणि हिटर लागल्या हातात, काय आहे टिफिन कोणासाठी नेतीये. शिपाशी इथपर्यंत आले माझं, मला माहित. तनी तुम्हाला ऐकायचं नाहीये का माझं रिजन? अहो मी खरं सांगते, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी मुद्दा म्हणून उशीर केला. राग राग तुम्हाला शोभत नाही. मी राग राग? हा याला राग रागच म्हणतात. काय झालं की म्हणायचं, चालले आउट हाऊस मध्ये राहिला. आउट हाऊस मध्ये? वाई वाई, राहणारच आहे मी आउट हाऊस मध्ये. आणि बायकोशी असं येड वागड वागताय का कुणी? तुमची चूक आहे, तुम्ही सॉरी म्हणायला पाहिजे. सॉरी आणि आम्ही युवराज धोंडे पाटील आहे, आपल्याला भक्त मान पाहिजे, मग जान गेली तरी चालन. हे बघा धनी, तुम्ही जर का सॉरी म्हणलात तर तुमची ही ताडमाड उंची काही छोटी बनणार नाहीये. आणि जर का समजत झाली तर आपला जोडा जास्त शोभून दिसेल नाही. बोला ना. हे बघा धनी, तुम्ही जर का सॉरी म्हणला नाहीत ना तर मी आउट हाऊस मध्ये राहायला जाईन. असला शब्दच नाही आमच्या डिक्शनरीत तर. ठीक आहे ठीक आहे, मग म्हणा ईस्ट ऑर वेस्ट, माझी बायको बेस्ट. गारभरीन, या नावो मी तुम्हाला हाक मारावे असं वाटतंय ना? आम्ही तुम्हाला सॉरी म्हणावं असं वाटतंय ना? म्हणणार नाही. दाजी कावाज गेल्यात. धनी बोललं असतं तर काही बिघडलं असतं का? जावं तिकडं. कुठं? का बसा. अरे च्या, तुम्ही सगळे इकडे बसलायत काय? नाही म्हणजे युवराज आणि सरपंच बाई बाहेर भांडत बसले. सासूबाई, तुमच्या दोन नंबर सुनबाई आहेत ना, त्या परत आउट हाऊस मध्ये जाऊन राहण्याचं प्लॅनिंग करतायत असं वाटतंय. म्हणजे सांगतोय काहीतरी. काय सांगताय तुम्ही? अग जे बघितलंय ते सांगतोय. अजब भांडण आहे नवरा बायकोच. ओ जयबू, आम्ही तुम्हाला जे काम दिले त्याच्यावर फोकस करा. बाबूसाहेब, माझा सगळा फोकस तिथेच आहे. हे तर सहज आपलं बाहेर दिसलं मग मी म्हटलं सासूबाईंच्या कानावर घालावी गोष्ट. येतो मी बाबूसाहेब. सासूबाई येतो. चल चल.
आई सर वहिनी जरा चिमटा घ्या की जागा जागा तुम्ही दोघे एकत्र वा हम आपके दिल में रहते हैं भाले भाऊजी परत एकदा रिपीट मारा ना ऐकायला कसं लई भारी वाटतंय लई भारी वाटतंय ना म्हणून कुदरत का करिश्मा काना खाली असा नियम धरून जाळ काढीन ना एक कॉमेडी करायची वेळ बरं ऐका तुम्ही दोघं बोलत बसा मला आतमध्ये जावं लागल नाही कुणी बघितलं तर कसं डाऊट येईल ना म्हणून हा बरोबर बोलताय तुम्ही का तुम्ही आतमध्ये आणि तुम्ही असं फिरमान बोललात ना कसं कुछ कुछ होता है काय ते तुला सांगितलं होतं काम तुझं काय आलं केलं ना त्या चंदनची स्तंभी कुंडली बाहेर काढली मी बरोबर खरं बोलतोय 100% खरं बोलतोय मी स्वतः खात्री केली ए घाटवाडीच्या पोरी काय चाललंय माझ्या घरात काय झालं सासूबाई तुला काय वाटलं तू जेवणाचे डबे भरभरू तुझ्या खोलीमध्ये घेऊन जाशील आणि कोणाला कळणारच नाही एक नाही दाडबेने आणि तुमच्या घाटवाडीच्या लोकांना अन्ना अन्नाला मोहताज असतात इथं धोंडे पाटलांच्या घरामध्ये तसं नाहीये तुला किती खायचंय हा पण या असं केलेलं मला चालणार नाही ते मी तुम्हाला आण घरच्या समजांना सांगणारच होते काय तू माझ्या लेकाला घेऊन त्या आउट हाऊस मध्ये वेगळी चूल मांडणार आहेस असला घाणेरडा विचार तुझ्या डोक्यात आलाच तरी कसा याचे परिणाम वाईट होतील सांगून ठेवते डेअरिंग बाजीराव सॉलिड डेअरिंग आहे स्वतःच्या हिमतीवर शिकलाय आणि ती सरकारी परीक्षा बी देतोय पण किती डीएसपी चोंडरे एमपीसी हा काय ना इश्काचं नादच लय बेकार आहे बघ त्या पोराला बी आख्या जगात तीच पोरगी गावली प्रेम करायला दादा प्रेम आणला होताय बघताय ना ही आपल्या युवराजला आपल्यापासून वेगळं करायला बघते नाही सासूबाई हे बघा तुमचं ना काहीतरी गैरसमज मला अक्कल शिकवायची गरज नाही सांगून ठेवते आणि साहेब पोरग हाताबाहेर जाण्याच्या आधीच हिला आवरा नाही तर गेल्या 7 पिढ्यांमध्ये जी गोष्ट धोंडे पाटलांच्या घरात झाली नाही ना ती बघायला तयार था ही आपलं घर फोडणार